तिमिरातून तेजाकडे आणि तेजातून तिमिराकडे महाराष्ट्राचा प्रवास नेमका कोणत्या दिशेने आहे, आज हा प्रश्न मी सर्व प्रेक्षकांना विचारतोय। काही दिवसापूर्वीच नरेंद्र दाभोळकर आणि माझी या चॅनलवर झालेली मुलाखत आपण पाहिलीत। त्या मुलाखतीत आम्ही कुठल्याही प्रकारचं भान सोडणार नाही, आम्ही रस्त्यावरून हातात दगड घेणार नाही, खळखट्याक करणार नाही, आम्ही सरतशीर मार्गानेच आमचा लढा गेले 18 वर्ष चालवत आहोत, तसाच तो यापुढे चालवत राहू, विचारांची लढाई ही विचारानंच लढली पाहिजे असं सांगणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांची आज पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये पौर्णिमेच्या सकाळी निर्घृण अशी हत्या करण्यात आली। हत्येखोर हल्ला करणारे जे होते ते हत्या करून तेथून फरार झाले। महाराष्ट्राला अत्यंत काळीमा फासणारी घटना आहे प्रेक्षको। महाराष्ट्राला चांगल्या समाज सुधारकांची एक फार मोठी परंपरा आहे। स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आत्ता दाभोळकरांपर्यंत ही यादी फार मोठी आहे। या यादीतल्या फार थोड्यांच्या नशिबी किंबहुना माझ्या माहितीतल्या एखाद्याच्याच नशिबी अशा प्रकारची निर्घृण हत्या आली असेल। नरेंद्र दाभोळकर यांची ही हत्या एक प्रकारे महाराष्ट्रातल्या पुरोगामित्वाला लागलेला कलंक आहे असंच म्हणावं लागेल। आता एक ब्रेकिंग न्यूज येते आहे, ब्रेकिंग न्यूज पाहूया आपण। डॉक्टर दाभोळकरांच्या फोटोवर क्रॉस मार्क, नेटवरच्या फोटोवर क्रॉस मार्क कोणी केला? सायबर सेल याचा तपास करणार का? डॉक्टर दाभोळकरांच्या फोटोवर क्रॉस मार्क, नेटवरच्या फोटोवर क्रॉस मार्कचं गुढ काय? सायबर सेल याचा तपास करणार का? आपण हा फोटो पाहताय, हा फोटो कोणत्या वेबसाईटवरचा आहे? सायबर सेल या मागच्या प्रतिगामी शक्तींचा शोध घेणार का? हा पुरोगामी महाराष्ट्राच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सरकारला आणि पोलिसांना आमचा सवाल आहे। माझ्यासोबत आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अरुण मेहत्रे आहेत। अरुण मेहत्र्यांशी मी बोलतोय। अरुण मेहत्रे, सध्या काय परिस्थिती आहे, काय सांगाल, आपण कुठे आहात? सर, आता काही क्षणापूर्वीच ससून हॉस्पिटलमधनं डॉक्टर दाभोळकरांचं पार्थिव जे अँब्युलन्स मधनं साधनाच्या दिशेनं निघालेलं आहे। त्यांचं त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम म्हणजे शव विच्छेदन झाल्यानंतर, अर्थात त्या दरम्यान अनेक म्हणजे शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते तिथे जमा झाले होते। कार्यकर्त्यांना भावना अनावर होत होत्या, कारण हे कार्यकर्ते हे केवळ भावनेतून नाही तर एका सामाजिक भावनेतून त्यांच्यासोबत जोडले गेलेले होते आणि म्हणून त्यांचा एक सच्चा नेता सच्चा कार्यकर्ता हरवल्याची भावना त्यांच्यामध्ये होती। मात्र त्याच वेळी या सरकारविषयी इथल्या या रक्षणकर्त्यांविषयी संताप देखील त्यांच्या मनामध्ये होता। विवेकवादी पद्धतीनं गेली अनेक वर्ष अंधश्रद्धेच्या निर्मूलनासाठी काम करणाऱ्या एका शिलेदाराची अशा पद्धतीनं निर्गुण हत्या, ती देखील पुण्यासारख्या ज्या शहराला आपण पुरोगामी शहर म्हणतो त्या शहरात व्हावी याचा निषेध हे सगळे कार्यकर्ते करत होते। आणि म्हणून आज सगळेजण विचारत आहेत की आरआर आबा तुम्ही उत्तर द्या, मुख्यमंत्री तुम्ही उत्तर द्या, क्रिया हे सगळे लोक आज व्यक्त करत होते। काही वेळातच डॉक्टर दाभोळकरांच पार्थिव जे आहे ते साधना मीडिया सेंटर या ठिकाणी आणलं जाणार आहे। त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते त्यांना आणि इतर जे कोणी सगळे लोक आहेत ते त्यांचं अंत्यदर्शन घेऊ शकतील। काही वेळ त्या ठिकाणी पार्थिव ठेवल्यानंतर ते साताऱ्याच्या दिशेने त्यांचं पार्थिव हे पाठवलं जाणार आहे। साताऱ्यामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत, साताऱ्यामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। त्यांच्या कार्यकर्त्यांनी जी भावना व्यक्त केली तीच भावना संपूर्ण महाराष्ट्राची आहे। गुगलवर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या काही फोटोंवर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फोटोंवर फुल्या मारल्याचं आढळलंय। या फुल्या असलेले फोटो नेमके कधी पडले, ते कोणी टाकले, याचं गूढ दाभोळकरांच्या हत्येमुळे आता वाढलंय। सायबर सेलनं याचा तपास करावा अशी झी 24 तास मागणी करतंय। हे फोटो कोणाच्या वेबसाईटवर आहेत? या फोटोवर लाल रेघा कोणी मारल्या? दाभोळकरांवर झालेला हा हल्ला आणि त्यांची हत्या ही पूर्वनियोजित असेल असं जर मुख्यमंत्री म्हणतायत तर हा पूर्वनियोजित कट महाराष्ट्रात कोणी रचला हे पुरोगामी महाराष्ट्राला कळलंच पाहिजे। आज दाभोळकरांची हत्या होऊन 6 ते 7 तास झाले, परंतु कोणत्याही प्रकारचा या संदर्भातला क्ल्यू आपल्या समोर आलेला नाही, कोणत्याही प्रकारचा पुरावा आपल्या समोर आलेला नाही। डॉक्टर दाभोळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्याच क्षणाचे फोटो झी मीडियाच्या हाती लागले, अतिशय धक्कादायक असे हे फोटो आहेत। आपण पाहताय महाराष्ट्राच्या अशा पुरोगामी समाज सुधारकाला एका रस्त्यावर असं पडावं लागावं, ओंकारेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी त्यांच्या देहाचे असे फोटो, त्यांच्या देहाचे काय चाळण झाले ते आपण पाहताय, त्याचेच हे फोटो आहेत।
झी 24 तास एक पाऊल पुढे।